हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही सगळे कसे आहात? स्वस्थ रहा, मस्त रहा. आणि आजचा एक व्हिडिओ आहे तो वेगळ्याच टॉपिकवर आहे. तर आपली रोजची सकाळी घाई असते डबा किंवा मुलांच्या टिफिनची, तर ते कशा प्रकारे भाज्या आपण स्टोअर कराव्या किंवा पूर्ण आठवड्याची तयारी कशा प्रकारे करावी, तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा. आणि आणखीन ह्या व्हिडिओमध्ये काही ॲड वगैरे करायचं असेल किंवा काही जर माझ्याकडून तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते नक्की कमेंट करा. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट अशी की सकाळी आपल्या मिस्टरांचा डबा किंवा मुलांचा डबा हा नेहमी द्यावा लागतो. त्याच्यामुळे आपण आठवड्यामध्ये अशा प्रकारच्या भाज्या घेऊन आलो आणि स्टोअर करून ठेवलं तर आपली कामंही झटपट होतात आणि आपला वेळही वाचतो. त्याच्यामुळे आपल्याला आठवड्यामध्ये किती प्रकारच्या भाज्या आणि कोणत्या भाज्या आणायच्या आहेत तर हे आधीच विचार करून ठेवाव्यात आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून त्या स्टोअर कराव्यात. स्वच्छ धुतल्यानंतर ह्या व्यवस्थित आपण सुकवून त्या फ्रीजमध्ये ठेवाव्यात. तर टॉमॅटो, काकडी, शिमला मिर्च, भेंडी, फ्लावर, कोबी अशा या आठवड्यात लागणाऱ्या भाज्या असतात तर त्या नेहमी स्टोअर करून ठेवाव्यात. किंवा आपल्याला दुसऱ्या दिवशी कोणती भाजी करायची आहे तर पालेभाजी वगैरे ते आधीच आणून ठेवाव्यात. किंवा जे कडधान्य वगैरे असतात तर तेही आपण आधीच स्टोअर वगैरे करून ठेवलं तर फार उपयोगाला येतं आणि आपला जो रोजचा वेळ असतो तोही वाचतो. तर अशा प्रकारे या भाज्या स्वच्छ अशा प्रकारे धुवून ठेवाव्यात आणि त्याच्यानंतर ह्या भाज्या व्यवस्थित छान ड्राय वगैरे झालं की त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवाव्यात. आता या भाज्या व्यवस्थित छान अशा ड्राय रुमालाने स्वच्छ पुसून घ्याव्यात. अगदीच काही बनवायचं म्हणजे सँडविच वगैरे किंवा काही खिचडी वगैरे बनवायची असेल तर हे टॉमॅटो, शिमला मिर्च, काकडी, फ्लावर किंवा कोबी अशा प्रकारे भाज्या फार उपयोगाला येतात. तर ह्या भाज्या अशा स्वच्छ धुवून अशा छानशा अशा बास्केटमध्ये जर स्टोअर करून ठेवल्या आणि त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या तर त्या फार उपयोगाला येतात. तर ह्या अशा प्रकारे भाज्या तुम्ही नक्की स्टोअर करून ठेवा आणि आपला वेळही वाचतो आणि कोणत्या भाज्या बनवायच्या ह्याचं जे टेन्शन असतं ते राहत नाही. तर ह्या भाज्या आता स्वच्छ ड्राय झालेल्या आहेत तर त्या आता फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी तयार आहेत. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला आठवड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर या वस्तू तर लागतातच. तर आलं स्वच्छ असं धुवून ठेवावं आणि मिरचीसुद्धा छान अशी स्वच्छ धुवून देठं वगैरे काढून ठेवली तरीही चालतात. तर अशा प्रकारे ही मिरची आणि आलं व्यवस्थित छान स्वच्छ धुतल्यानंतर ती व्यवस्थित ड्राय करून ठेवावी आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये व्यवस्थित छान अशी स्टोअर करून ठेवावी. मिरची खराब वगैरे असेल तर ती आधीच काढून ठेवावी कारण की एका मिरचीमुळे बाकीच्या मिरच्या पण खराब होतात. त्याच्यामुळे अशा धुवून ठेवल्या आणि ड्राय सुकवलं की छानशा अशा स्वच्छ अशा रुमालाने त्या पुसून ठेवाव्यात आणि सुकवून ठेवाव्यात आणि छानशा अशा प्लास्टिक कंटेनरमध्ये भरून ठेवल्या तर आठवड्यामध्ये आपल्याला जे ड्राय असे म्हणजे भेंडीची भाजी किंवा कोबीची भाजी, कांदा मिरची जर बनवायची असेल तर त्या मिरच्या आणि खूप उपयोगाला येतात. तर हे जे कढीपत्ता आहे ते देठासकटच आपल्याला डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा असतो कारण देठासकट आपण स्टोअर करून ठेवला तर तो आठवडाभर किंवा 15 दिवस खूप छान स्वच्छ आणि एकदम फ्रेश राहतो. तर आता इथे मिरची आणि आलं मी एका मिरची आणि आलं एकाच डब्यात भरून ठेवणार आहेत. तर अशा प्रकारे स्टोअर केला तर आपल्याला पटकन इझिली एकाच डब्यात मिळतं
आणि ट्रान्सपरंट डबा असल्यामुळे तो आपल्याला पटकन दिसतो आणि फ्रीजमधून काढायलाही आपल्याला एकदम इझी जातं. तर अशा प्रकारे हा व्यवस्थित छान स्टोअर करून ठेवावा. तर आता इथे छान व्यवस्थित स्टोअर करून झालेलं आहे. तर आता हे फ्रीजमध्ये ठेवायला तयार आहे. आता इथे कढीपत्तासुद्धा व्यवस्थित छान भरून झालेला आहे. आता हे दोन्ही वस्तू फ्रीजमध्ये ठेवायला तयार आहे. तर आता इथे कोथिंबीर घेतलेली आहे, छान स्वच्छ निवडून ठेवलेली आहे. तीही पूर्ण देठासकट अशी घ्यायची आहे आणि जी मुळं वगैरे असतात ती काढून घ्यायची आहे. आणि आपल्याकडे असं जो प्लास्टिक कंटेनर असेल तर त्याच्या टिश्यू पेपरवर असं ठेवून व्यवस्थित छान असं ठेवायचं आहे. कोथिंबीर धुवायची वगैरे नाही, अशीच ड्राय आपण जशी बाजारातून आणतो त्याची देठ वगैरे काढून ठेवायची. आणि पिवळी कोथिंबीर किंवा काही काळी पडलेली कोथिंबीर वगैरे असेल तर ती काढून ठेवायची, जेणेकरून आपली कोथिंबीर छान स्वच्छ अशी राहते. चौथी गोष्ट अशी की आपली आठवड्याभरात लागणारी जी फळं वगैरे असतात तीही स्टोअर करून ठेवायची. म्हणजे मुलांना कधीकधी भूक वगैरे लागते किंवा अशा प्रकारचे जे फळं असतात ती फार उपयोगाला येतात. पाचवी गोष्ट अशी की आपल्याला आठवड्याभरात म्हणजे उपवास वगैरे असतो तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे वगैरे भाजून ठेवावेत किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे आपल्या जेवणात लागतोच. तर शेंगदाणे आधीच आपण आठवड्याभरासाठी किती लागणार आहे ते व्यवस्थित आपण भाजून घ्यावेत, जेणेकरून आपल्याला पटकन काही बनवायचं वगैरे असेल तर ते फार उपयोगाला येतात. शेंगदाणे भाजून वगैरे ते थंड करून आपल्याला नंतर छानशा अशा डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा काही बनवायचं असेल तर आपल्याला पटकन इझिली ते आपल्याला हातात पटकन मिळून जातं. तर दुसरी गोष्ट अशी की आपल्याला सकाळी जेव्हा टिफिन वगैरे काही बनवायचं असतो तर आपल्याला वाटप हे लागतंच. तर मसाला वाटप हे आधीच जर तयार करून ठेवलेलं असेल तर आपल्याला खूप इझी जातं. आणि त्याच्यामुळे असे कांदा, खोबरा, आलं लसूण किंवा काही धणे, जिरे, बडीशेप असे भाजून वगैरे त्याचं एक वाटप तयार करून ठेवलं तर सकाळी जो लागणारा टिफिन किंवा ग्रेव्हीसारखे जो टिफिन वगैरे असतो तो आपल्याला इझी बनवायला होतो. तर अशा प्रकारे आपण वाटप वगैरे तयार करून ठेवलं फ्रीजमध्ये तो छानपैकी स्टोअर करून ठेवायचा, म्हणजे आपल्याला आपला वेळही सकाळचा वाचतो आणि आपली घाई होत नाही. तर इथे कांदा, खोबरा व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण हे भाजून झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण व्यवस्थित छानपैकी आपण ड्राय असा छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी धणे आणि बडीशेप भाजून घेणार आहे. तोही आपण जे आपण मसाला वाटणार आहे तर त्याच्यात आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्या धणे आणि बडीशेपमुळे आणखीन मसाल्याला छान मस्त असा टेस्ट येतो. आता इथे शेंगदाणे छान मस्त थंड झालेले आहेत. तर अशा प्रकारचे जे डबे वगैरे येतात प्लास्टिकचे त्याच्यामध्ये छान स्टोअर करून ठेवायचा. आता इथे हा जो भाजलेला मसाला आहे त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. तो मस्त असा छानसा आपल्याला ड्राय असं वाटप करून घ्यायचं आहे. तर या वाटपमध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद टाकल्यामुळे कसं आपला मसाला वासही छान येतो आणि टेस्टही खूप छान येतो. आणि हळद आणि आता इथे मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकणार आहे, त्याच्यामुळे आपला मसाला जास्त दिवस फ्रीजमध्ये छान टिकून राहतो. तर अशा प्रकारे हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता हा छानपैकी वाटप तयार झालेला आहे आणि कोणत्याही याच्यात आपण एक दोन चमचे टाकले तरी खूप छान राहतो. आणि आठवड्याभरचा आपल्याला गहू लागतो तोही आपण स्टोअर करावा, किंवा आपल्याला तांदळाचे पीठ वगैरे लागतो तोही छानपैकी स्टोअर करून ठेवावा.
तसं सँडविच वगैरे बनवण्यासाठी ब्रेडचा फार उपयोग होतो, तर ब्रेडही आपण आठवड्याभरासाठी स्टोअर करावा. मसाल्याच्या डब्यामध्ये कधीकधी मसालाही फार कमी होतो, तर तेही आपण मसाला जो आहे लाल मसाला किंवा हळद किंवा राई जिरा वगैरे संपला असेल तर तोही आपण व्यवस्थित छान स्टोअर करून ठेवायचा आहे. आणि कधीकधी बडीशेप वगैरे पण आपल्याला अचानक लागतात तर तेही आपण व्यवस्थित छान स्टोअर करून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपल्या आठवड्याभरची तयारीही झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.